आपण याच्या अगोदर पाहिलं होतं टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स विच इज बेस्ड ऑन द नंबर्स. आता ह्यावेळेला आपण पाहणार आहोत विच इज बेस्ड ऑन द डिग्री. आता आपल्याला पाहूया की कोणत्या प्रकारच्या पॉलिनॉमियल्सला आपण काय म्हणणार आहोत. तर पहिला आहे तो आहे लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपल्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल तिला आपण म्हणणार आहोत लिनियर पॉलिनॉमियल. डिग्री किती असणार आहे, 1 असणार आहे. मग त्याच्यामध्ये किती टर्म्स आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. आता काय महत्त्वाचं आहे, मी म्हटलं वाय मायनस 7 ही माझं आहे लिनियर पॉलिनॉमियल, कारण त्याची डिग्री किती आहे, हायेस्ट डिग्री काय, हायेस्ट पॉवर माझी काय आहे, 1 आहे. ह्याला तर काहीच नाही, म्हणजे 0 आहे इथे हायेस्ट पॉवर, पॉवर म्हणजे हायेस्ट पॉवर नाही पॉवर माझी, पण ह्याच्यामध्ये हायेस्ट पॉवर माझी काय आहे, 1, म्हणजे ती कोणत्या प्रकारच्या डिग्रीमध्ये येणार आहे, कोणत्या प्रकारचं पॉलिनॉमियल येणार आहे, तर तो येणार आहे लिनियर पॉलिनॉमियल. कारण डिग्री कोणती पाहिजे आपल्याला, 1 पाहिजे, तेव्हा आपला तर पॉलिनॉमियलला आपण काय म्हणणार आहोत लिनियर पॉलिनॉमियल. जर मी म्हटलं नुसतंच मायनस 7y तरी हे एक्झाम्पल होणार आहे लिनियर पॉलिनॉमियलचं, कारण ह्याच्यामध्ये डिग्री किती आहे माझी, 1 आहे. हायेस्ट डिग्री काय आहे माझी, 1 आहे. दुसरा आहे त्याला आपण म्हणणार आहोत क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये तुम्हाला समजलं आता किती येणार डिग्री असेल, तर ती येणार आहे 2. मग त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही लिहू शकता वाय स्क्वेअर प्लस वाय मायनस 6 हे सुद्धा येईल, वाय स्क्वेअर प्लस वाय हे सुद्धा येईल, वाय स्क्वेअर मायनस 6 हे सुद्धा येईल. का वाय स्क्वेअर म्हणजे इथे तुझी डिग्री आली 2, इथे डिग्री तुझी आली 1, इथे तुझी डिग्री आली 0. हायेस्ट डिग्री कोणती आहे, हायेस्ट पॉवर तुझी काय आहे, 2, म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आलेलं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तेच आहे, हायेस्ट तुझी डिग्री आहे, हायेस्ट तुझी पॉवर आहे 2, क्वाड्रॅटिक. किती टर्म्स आहेत ते नाही पाहायचं आहे, इथे किती आहे, 2 आहे, म्हणजे आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता तिसरा जो प्रकार आहे तो पाहूया, त्याला आपण म्हणणार आहोत क्यूबिक पॉलिनॉमियल. डिग्री येणार आहे 3, त्याची आपली हे आहेत आपण वाय क्यूब प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय प्लस 10 ही जी आपली आहे ती आपली आहे, थोडंसं दिसत नाही ना तुम्हाला, मी इथे खाली देते, वाय क्यूब प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय प्लस 10 हे आपलं एक्झाम्पल आहे. वाय क्यूब प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय प्लस 10 हायेस्ट पॉवर आपली काय आहे, 3 आहे, म्हणजे आपलं तो कोणत्या प्रकारचं पॉलिनॉमियल येणार, तर तो येणार आहे क्यूबिक पॉलिनॉमियल येणार आहे. तशी डिग्री 3 असणार आहे आणि म्हणून तो असणार आहे क्यूबिक पॉलिनॉमियल. हायेस्ट पॉवर इज इक्वल टू डिग्री, ज्याची डिग्री 3 आहे तो कोणत्या प्रकारचा पॉलिनॉमियल आहे, तो आहे आपला क्यूबिक पॉलिनॉमियल. टर्म्स किती असू देत, 4 असू देत, 2 असू देत, 1 असू देत, पण त्याची हायेस्ट पॉवर काय असणार आहे, त्याची हायेस्ट पॉवर्स 3 असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत क्यूबिक पॉलिनॉमियल. आपल्याला एक गोष्ट लक्षात राहिली की तीच गोष्ट होते, टर्म्स मोजायच्या आहेत, मग टर्म्स इथे नाही मोजत, इथे डिग्री मोजायची आहे, इथे पॉवर बघायची आहे, मग डिग्री विचार करायचा आहे, कारण आपण बघितलं हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री, मग डिग्री जिथे 3 त्याला आपण म्हणणार आहोत क्यूबिक, जिथे डिग्री 2 तिथे आपण म्हणणार आहोत क्वाड्रॅटिक, जिथे डिग्री तुमची 1 त्याला आपण म्हणणार आहोत लिनियर.
आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला ह्याच्यामध्ये जो क्वेश्चन दिलेला आहे तो सॉल्व करायचा आहे. तो क्वेश्चन आपला काय आहे तो वाचून घेऊया आपण. क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर, क्वाड्रेटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल. सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे, एक मार्काला हा क्वेश्चन काही येऊ शकणार नाही. आपल्याला फक्त ओळखायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. आयडेंटिफाय करणाऱ्यासाठी आपला हाफ मार्क्स भरपूर झालेले आहेत. मग दोन क्वेश्चन्स येऊ शकतील आणि त्याला एक मार्क सॉल्व मध्ये नाही, काय आपण म्हणालो क्लासिफाय करण्यासाठी येऊ शकतात. ओके, आता आपण क्लासिफाय करून घेऊया. 2x² + 3x + 1 हायेस्ट डिग्री, हायेस्ट पॉवर कोणती आहे, डिग्री कोणती आहे 2, म्हणजे कोणता आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. 5p हायेस्ट डिग्री आपली काय आहे किंवा हायेस्ट पॉवर आपली काय आहे 1, म्हणजे ती आहे लिनियर पॉलिनॉमियल. इथे आहे -2y - 1/2, इथे आपली पॉवर आहे 1, म्हणजे आपली डिग्री आहे 1, म्हणजे आहे लिनियर पॉलिनॉमियल. m³ + 7m² + 5/2m -√7, आपला जो सगळ्यात मोठा आहे म्हणजे हायेस्ट पॉवर जी आहे ती आहे 3, म्हणजेच आपली डिग्री आहे 3, म्हणजे तो आहे क्युबिक पॉलिनॉमियल. a² हा आहे आपला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. 3r³ हा आपला आहे क्युबिक पॉलिनॉमियल.